राज्यात सत्तेची साठमारी सुरू असताना त्याच्या केंद्रस्थानी असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी परतीच्या पावसानं झालेल्या द्राक्ष डाळिंबासह अन्य शेतीच्या नुकसानीची पाहणी केली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी काय म्हटलंय आपण पाहूया. एवढंच त्यांनी काय फिरतो इकडे, मी मदत केंद्र म्हणून शिवसेनेक सोबत आहे. सगळ्यात महत्वाचं बाबर साहेब बरोबर आहेत सगळ्यांच्या. आणि दुसरी गोष्ट साहेब, ह्या वेळेवर त्याच्यातनं ते नंतर करू आपण, पण पहिलं तुम्हाला मला संघटनातून बाहेर काढूया हा, म्हणून मी ते सगळं तिथे चालू चर्चा चालू आहे तिथे आपली, पण म्हणून मी तुमच्याशी बोलायला पुन्हा एकदा. नुकसान भरपाई वगैरे हा मुद्दा वेगळा आहे, पण 15 मे पासून आपण एकही मोटर वीज चालू केली नाही. त्या लाईट बिला संदर्भात पण थोडी मदत मिळाली. एक एक काम करा, आता आपली मदत केंद्र आहेत ना, या प्रत्येक मदत केंद्र जसं आता तुमच्या शतावरीचा एक हा एक वेगळा मुद्दा आला, तुमचा एक वेगळा आला, या मदत केंद्राच्या जे बाबतसाहेब वेगळ्या ज्या काही गोष्टी तुमच्या ते नोंदवून मला तो एक कागद माझ्याकडे पाठवा हा.